Now the next term or next definition in case of optical isomerism in halogen derivative, that is enantiomers or enantiomers. कशाला म्हणायचं तर हे सुद्धा ऑप्टिकली ऍक्टिव्ह आयसोमर्स आहेत. ऑप्टिकल आयसोमर्स किंवा त्याला आपण स्टिरिओ आयसोमर्स म्हणतो, विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. एक्झॅक्टली त्याचं स्ट्रक्चर जर आपण ड्रॉ केलं तिथे तर ते काय दिसतात, एकमेकांची मिरर इमेजेस दिसतात, असे हे स्ट्रक्चर आहेत या कंपाऊंडचे किंवा आयसोमर्सचे. अँड विच रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट थ्रू सेम अँगल बट इन डिफरंट डायरेक्शन. तीन कंडिशन इनॅन्शियोमर्स कशाला म्हणायचं तर दीज आर स्टिरिओ आयसोमर्स. दीज आर स्टिरिओ आयसोमर्स. Which are non super imposable mirror image of each other. पहिली condition enantiomers. ऑप्टिकल आयसोमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ऑफ इच अदर. यांचे स्ट्रक्चर जर ड्रॉ केले आयसोमर्सचे तर ती स्ट्रक्चर आर एक्झॅक्टली दी मिरर इमेजेस ऑफ इच अदर. त्याला आपण लिहित असतो नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. अशा प्रकारे आपण त्याला लिहितो. सो एक्झॅक्टली मिरर इमेजेस असतो ही पहिली कंडिशन. अदर कंडिशन अँड रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट थ्रू सेम अँगल. आयसोमर्स काय करतात, प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट ला रोटेट करतात. किती अँगल ने? सेम अँगल ने, रोटेट थ्रू सेम अँगल. बट थर्ड कंडिशन बट इन डिफरंट, डिफरंट म्हटल्यापेक्षा अपोजिट, बट इन अपोजिट डायरेक्शन. Our God in and show us. Or in and show us. Wow, isomers, stereo isomers, optical isomers. आयसोमर्स आहेत. कसे आहेत तर त्यांचे स्ट्रक्चर ड्रॉ केले तर दीज आर एक्झॅक्टली मिरर इमेजेस ऑफ इच अदर. त्याला लिहितात आपण लिहितो नॉन सुपर इम्पोजेबल मिरर ऑफ इच अदर. देन सेकंड कंडिशन दे रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट थ्रू सेम अँगल. प्लेन पोलराइज लाईट ला रोटेट करतात ते सेम अँगल प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट ला. आणि थर्ड कंडिशन कुठली तर ते जे रोटेशन आहे ते कसं आहे तर इन अपोजिट डायरेक्शन. एक क्लॉकवाईज रोटेशन आयसोमर शो करत असेल तर दुसरा आयसोमर जो आहे तो अँटी क्लॉकवाईज किंवा लेफ्ट हँड साईडने रोटेशन जे आहे ते शो करेल. बट अँगल कितीचा तर सेम डिग्रीचा तिथे अँगल दिसेल. याचं एक्झाम्पल आपल्याला घेतो. फॉर एक्झाम्पल D and L, dextrorotatory and levorotatory form of lactic acid. Dextro आणि लिओ आयसोमर घ्यावं लागतील. एक डेक्स्ट्रो लॅक्टिक ऍसिड, दुसरा लिओ लॅक्टिक ऍसिड. डेक्स्ट्रो ग्लुकोज लिओ ग्लुकोज
असे आपल्याला आयसोमोर्फिया की इथे भेटतील आणि त्याचे स्ट्रक्चर ड्रॉ केले तर एक्झॅक्टली दीज आर नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर आणि प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाइटला डेक्सट्रो रोटेटरी लॅक्टिक ऍसिड जो आहे जेवढा अँगल ने तिथे राईट हँड साइड ऑफ द क्लॉकवाइज डायरेक्शन ऑफ रोटेट करेल रोटेशन शो करेल तेवढाच अँगल जो बट इन अँटी क्लॉकवाइज रोटेशन लिओ रोटेटरी लॅक्टिक ऍसिड जो आहे तो तिथे शो करेल म्हणून आपण म्हणू की डेक्सो लॅक्टिक ऍसिड आणि लिओ लॅक्टिक ऍसिड दीज आर इनहॅन्शियल. यामध्ये एक कंडिशन जी आहे ती लक्षात ठेवायची की यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सेम असतात एक्सेप्ट the direction of rotation. Direction of rotation जे आहे ते आपल्याला थोडस डिफरंट दिसेल. कशाचं रोटेशन? तर रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. ते रोटेशन जे आहे ते आपल्याला थोडस तिथे जे आहे ते डिफरंट दिसेल, बट ओव्हरऑल अदर फिजिकल प्रॉपर्टीज आर सेम. इन केस ऑफ इनॅन्शियोमर्स दे ऑल्सो शो सेम केमिकल प्रॉपर्टीज except some properties related to optical reagent. Optical reagents related properties जर सोडल्या आपण तिथे तर बाकी केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत इन केस ऑफ इनॅन्शियोमर्स लाईक डेक्स्ट्रो लॅक्टिक ऍसिड एल लॅक्टिक ऍसिड ऍज अ एक्झाम्पल जे आपण इथे घेतलेलं आहे तर तिथे आपल्याला त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज ह्या सिमिलर दिसतील. बट फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये डायरेक्शन ऑफ रोटेशन ते डिफरंट तिथे दिसेल प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट आणि केमिकल प्रॉपर्टीज त्या सुद्धा सेम दिसतील. बट एक्सेप्शनल केस कुठली? तर केमिकल रिएजंट्स रिलेटेड जे प्रॉपर्टीज आहेत त्या तिथे डिफरंट असतील. सो दिस इज इनॅन्शियोमर ऑर इनॅन्शियोमर्स. नाउ द अनदर टर्म ऑर लास्ट टर्म ऑर लास्ट डेफिनेशन इन टर्म्स ऑफ ऑप्टिकल आयसोमेरिज्म इन हॅलोजन डेरिवेटिव्स इज रासायनिक मिक्सचर ऑफ रासायनिक racemic mixture or racemics. हे कशाला म्हणायचं? तर ऍक्च्युअली मिक्सचर आहे. कशाचं मिक्सचर आहे? तर ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सेस ऑर आयसोमर्स आपण तिथे म्हणू शकतो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह जे सबस्टन्सेस आहेत दोन टाइपचे सबस्टन्सेस आपण तिथे पाहतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह एक डेक्स्ट्रो रोटेटरी आणि डेक्स्ट्रो लिओ रोटेटरी. सो एक डेक्स्ट्रो रोटेटरी फॉर्म ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स असतं आणि त्याचाच लिओ रोटेटरी जसं डी ग्लुकोज आणि एल ग्लुकोज डेक्स्ट्रो लॅक्टिक ऍसिड लिओ लॅक्टिक ऍसिड. सो एकाच ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सचे असे दोन्ही फॉर्म जर आपण घेतले आणि त्यांचं मिक्सचर बनवलं त्यांना मिक्स केलं बट अमाऊंट किती घ्यायची? इक्विमोलर सेम मोलर आपल्याला तिथे घ्यायची आहे त्यांची अमाऊंट. सो हे मिक्सचर ऑफ इक्विमोलर अमाऊंट ऑफ डेक्स्ट्रो अँड लिओ रोटेटरी फॉर्म्स ऑफ सेम ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स इज कॉल्ड रासायनिक मिक्सचर. सेम नंबर ऑफ मोल्स असलेले डेक्स्ट्रो फॉर्म आणि लिओ फॉर्म एकाच ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सच्या जेव्हा आपण इथे घेतो आणि त्याचं मिक्सचर बनवतो तेव्हा त्याला आपण म्हणतो रासायनिक मिक्सचर. तेव्हा त्याला काय म्हणायचं? रासायनिक मिक्सचर. आणि हे जे रासायनिक मिक्सचर आहे हे कसं असेल? तर जेव्हा ते मिक्सचर आपण बनवतो तर इट इज ऑप्टिकली इनॅक्ट. हे सर्वात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं. हे मिक्सचर बनल्यानंतर ते मिक्सचरची प्रॉपर्टी कशी आहे? तर it is optically inactive due to external concentration. Optically inactive hai mixture hai optically active substances to ek dextro form getla same number of moles apan lio form getla eka substance ta tyanna mix kela nantar te mixture je hai te kasa rahel optically inactive. Asa jar tithe asel tar tyala apan mhanaycha racemic mixture or racemates. हीच सुद्धा टर्म जी आहे ती युज केली जाते दॅट इज रॅसिमेट्स. सो हे जे रॅसिमेट्स आहेत ते ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतात. यांना डिनोट सुद्धा आपल्याला तिथे करता येते दीज आर रिप्रेझेंटेड बाय प्लस मायनस ऑर डी एल डेक्स्ट्रो लिओ. प्लस मायनस का किंवा डेक्स्ट्रो लिओ का? कारण आपण एकाच ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सेस प्लस फॉर्म म्हणजे डेक्स्ट्रो फॉर्म घेत आहे
आणि सोबत त्याचा लिगो फॉर्म म्हणजे मायनस फॉर्म घेतात. दोन्ही साईन एकत्र आपण लिहिणार आहे ते प्लस मायनस किंवा डिनोशन डी एल. डी घेत आहे आपण डेक्स्ट्रो साठी आणि एल घेत आहे लिओ साठी. लिहिताना हे दोन्ही लिहायचं आणि त्याच्यासमोर डॅश करून हायफेन देऊन नेम लिहायचं कंपाऊंड. जसं फॉर एक्झाम्पल डेक्स्ट्रो लिओ हायफेन इथे दिला म्हणजे डॅश दिली त्यानंतर लिहिला आपण लॅक्टिक असेल म्हणजे काय केलं आपण तर एक रॅसिमिक मिक्सचर. याचा मिनिंग काय होतो की इक्विमोलर लॅक्टिक ऍसिड घेतलेला आहे आपण एक डेक्स्ट्रो फॉर्म आणि दुसरा लिओ फॉर्म. सपोज 10 मोल्स ऑफ डेक्स्ट्रो लॅक्टिक ऍसिड इथे घेतलेलं असेल तर त्यामध्ये आपण 10 मोल्स ऑफ लिओ लॅक्टिक ऍसिड जे आहे ते मिक्स केलं. ते मिक्सचर जे आहे त्याचं नेम लिहिताना मग आपण लिहिणार डेक्स्ट्रो लिओ लॅक्टिक ऍसिड आणि हे कसं राहणार ऑप्टिकली इनॅक्टिव्ह किंवा डी एल हे न लिहिता आपण इथे प्लस तिथे खाली लिहायचं मायनस. समोर डॅश लिहायची डॅफरन्स हायफेन आणि पुढे नेम लिहायचं कंपाऊंड लॅक्टिक ऍसिड. असं ग्लुकोजचं सुद्धा आपण लिहू शकतो डी एल ग्लुकोज डेक्स्ट्रो लिओ ग्लुकोज किंवा प्लस मायनस. अशा प्रकारे आपण जे आहे ते डिनोशन्स जे आहे ते यांचे करू शकतो. सो सिंपल अशी टर्म आहे त्याचं रॅसिमिक मिक्सचर ऑर रॅसिमिक डेफिनेशन. वर्ड टू वर्ड एक वेळ आपण बघू दॅट इज अ मिक्सचर ऑफ इक्विमोलर अमाउंट ऑफ डेक्स्ट्रो अँड लिओ रोटेटरी फॉर्म ऑफ सेम ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स इज कॉल्ड रॅसिमिक मिक्सचर ऑर रॅसिमिक्स. इट इज ऑप्टिकली इनऍक्टिव्ह due to external compensation and it is denoted by plus minus or DL. Example is DL lactic acid or plus minus lactic acid. Overall, these are some definitions in terms of optical isomerism in halogen derivatives. Totally 11 definition upon Pahla. Pahli definition hoti likha hai, that is ordinary light. Second one is monochromatic light. Third one is plain polarized light. Fourth one is optical activity. Fifth, optically active substances. Sixth, dextro rotatory substance or molecules. Seventh, levo rotatory substance or molecules. Definition number 8, asymmetric or chiral carbon atom. Definition number 9, that is optically inactive molecules. Definition number 10, our poly enantiomers or enantiomers. And the last definition, racemic mixture or racemates.